जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, सर्वसाधारण प्रवर्गातील अर्थात सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावरती ताडपत्रे, याचप्रमाणे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या सामूहिक लाभाच्या योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, ज्याच्यामध्ये 85% अनुदानावरती ताडपत्री असेल, 85% अनुदानावरती काटेरी तार कुंपण, सिलाई मशीन, पिठाची गिरणी इत्यादी बाबीच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील दोन महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, पहिला अपडेट आहे अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद उपकर योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण अर्थात सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 90% अनुदानावरील ताडपत्री योजनेच्या संदर्भातील. मित्रांनो, अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावरती ताडपत्री दिली जात आहे आणि याच्यासाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आपण जर या योजनेसाठी अर्ज करणार इच्छुक असाल तर आपला नवीन QR कोड सह असलेला 712 आणि याच्यासह आपण पंचायत समितीमध्ये उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, याच्यानंतर दुसरी जी महत्वाची अशी योजना आहे ती म्हणजे अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून राबवली जाणारी. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत 85% अनुदानावरती काटेरी तार कुंपण या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पिठाची गिरणी, सिलाई मशीन, याचप्रमाणे जे काही सामूहिक योजना आहेत ज्याच्यामध्ये बचत गट असतील अनुसूचित जमातीचे, त्यांच्यासाठी ज्या विविध राबवल्या जाणाऱ्या योजना, या सर्व योजनांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि आपण जर या प्रवर्गातील असाल, आपल्याकडे जर जातीचं प्रमाणपत्र असेल, तर आपण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांच्याकडे 19 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करून या योजनांचा लाभ घेऊ शकता आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या योजना सर्वच प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून राबवल्या जातात, सर्वच जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत राबवल्या जातात आणि ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा योजना सुरू केल्या जातील, त्या त्या जिल्ह्याबद्दलचे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास तरी तुम्ही जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यामधून असाल तर या 90% अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या ताडपत्रीसाठी आणि आदिवासी प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या अंतर्गत वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील असाल तर आपण या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेसाठी 19 जानेवारी पर्यंत अर्ज करू शकता. मित्रांनो, याचप्रमाणे परभणी, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध बाबींकरता अर्ज राबवले जात आहेत, ज्याच्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जे धान्याचं कोटर म्हणून मिनी धान्याचं कोटर येतं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 5 क्विंटल पर्यंत धान्य साठवण्याकरता 1 कोटी दिली जाते आणि या कोटीसाठी सुद्धा जिल्हा परिषद जालना यांच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या कृषी विभागामध्ये संपर्क करून या योजनेच्या अर्जासंबंधातील माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्वाचे असे अपडेट होते जे आपणास नक्की उपयोग पडतील अशा आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.